नमस्कार, पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता बातम्या पाहूया विस्ताराने. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी. बार्शी तालुक्यातील सौंदर्य येथील संपादित जमिनीचा मोबदला न मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप. संपादित जमिनीचा मोबदला तात्काळ द्या, अन्यथा तीव्र आंदोलन, बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा. आता बातमी विस्ताराने. बार्शी तालुक्यातील सौंदर्य येथील संपादित जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावा, अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. दिनांक 3 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की बार्शी तालुक्यातील सौंदर्य येथील आप्पासाहेब पवार, चंद्रकांत पवार, श्रीमती मंदाकिनी जाधव, रामलिंग जाधव या शेतकऱ्यांच्या जमिनी सन 2005 साली पाझर तलावसाठी संपादित करण्यात आल्या आहेत. या संपादित जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला नसल्यानं शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, मात्र प्रशासनानं शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेतली नाही. भूसंपादन झालेल्या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देण्यात यावा, अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आलाय. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे विकास अवताडे, भीमराव जाधव, औदुंबर ठोंगे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांचा सोलापूर येथील संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवानंद धतुर्गे, विश्वनाथ गायकवाड, नौदल व्यापारी अधिकारी अंकुश गायकवाड, जिल्हाध्यक्ष ह्युमन राईट्स राम जाधव, मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र समन्वय यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. जमीन या ठिकाणी भूसंपादित केली होती, या भूसंपादित केलेल्या जमिनीचा या शेतकऱ्यांना आज तगायतपर्यंत कुठलाही मोबदला या ठिकाणी मिळालेला नव्हता. आणि त्याच माध्यमातून आम्ही माननीय कलेक्टर साहेब सोलापूर, माननीय उपजिल्हाधिकारी भूसंपादन नागेश पाटील साहेब आणि माननीय या ठिकाणी आता उपविभागीय जलसाधारण अधिकारी शाखा अभियंता या ठिकाणी शिंदेसाहेब आहेत, शिंदेसाहेबांनी आम्ही बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने मागणी केली की तत्काळ आमच्या ज्या शेतकऱ्यांचा मोबदला भेटला नाही 2005 सालापासून आज तगायतपर्यंत, ते तो मोबदला आम्हाला या माध्यमातून शासनाला पाठपुरावा करून मंजुरीसाठी पाठवण्यात यावं, अशी आज बळीराजा शेतकऱ्याची शेतकरी संघटनेची टीम आज या ठिकाणी आली. सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.